चालक होता तो फरार झालेला आहे. आत्ता सगळे वरिष्ठ पोलीस अधिकारी इथे आलेले आहेत. CCTV वरनं जे काही त्यांना मिळू शकलेलं त्यांनी ते घेतलेलं, कैद केलेलं आहे. जो चालक होता, जो तरुण मुलगा होता, त्याला आता पकडण्याचा पूर्ण प्रयत्न सुरू आहे. आमचं म्हणणं हेच राहील की ह्याच्यात तो लवकर पकडलं पाहिजे आणि त्याला कडक शिक्षा झालीच पाहिजे. आत्ता मी राजकीय आरोप परत सांगतो, ह्या घटनेवर आत्ता करणार नाही. जरी ती व्यक्ती कुठच्याही राजकीय पक्षाची असेल किंवा गद्दार गटाची असेल त्याच्यात मी जाणार नाही. आज सकाळी आपल्याला सर्वांना माहिती आहे, एक हिट अँड रनची केस झालेली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो चालक होता तो फरार झालेला आहे. आत्ता सगळे वरिष्ठ पोलीस अधिकारी इथे आलेले आहेत. CCTV वरनं जे काही त्यांना मिळू शकलेलं त्यांनी ते घेतलेलं, कैद केलेलं आहे. जो चालक होता, जो तरुण मुलगा होता, त्याला आता पकडण्याचा पूर्ण प्रयत्न सुरू आहे. आमचं म्हणणं हेच राहील की ह्याच्यात तो लवकर पकडलं पाहिजे आणि त्याला कडक शिक्षा झालीच पाहिजे. पण ह्यापुढेही जाऊन मला वाटतं आपल्याला आठवत असेल, मागच्या वर्षी देखील मी अधिवेशनात बोललो होतो की मुंबईत गाडी चालवण्याची जी पद्धत आहे ती बिघडत चाललेली आहे. मग रॉंग साईड ड्रायव्हिंग असेल, सिग्नल तोडणं असेल, एकंदर वातावरण असं झालं की फिजिकल प्रेझेन्स कुठेतरी आपल्याला कायद्याचा दिसला पाहिजे. आणि हा कायद्याचा दबाव असला तरच हे सगळं आटोक्यात येतील. मला वाटतं ह्याच केससोबत जसं मी सांगितलं की सगळीकडे ट्रॅफिक पोलीस हे दिसले पाहिजेत, गाड्यांना अडवलं गेलं पाहिजे, नुसतं CCTV वर आता भागून चालणार नाही. राजेश शहा जे राजेश या संपूर्ण प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेले आहेत ते शिवसेनेचे म्हणजे शिंदे गटाचे उपनेते आहेत. कुठेतरी पॉलिटिकल हस्तक्षेप. बघा हे शहा कोण आहेत आता आपण सगळ्यांनी माहिती घ्या. पण आमच्या इथे कोळीवाड्यातल्या एका व्यक्तीवर त्यांनी गाडी चालवलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा, कोणी कुठच्याही पक्षाचं असलं तरी मी तरी आत्ता ते राजकीय करणार नाही. लगेच राजकीय रंग यायला मी देणार नाही. ह्या भारताचा नागरिक म्हणून माझी ही मागणी राहील की कडक शिक्षा झालीच पाहिजे आणि जो गाडी चालवत होता त्याच्यावर शिक्षा झाली पाहिजे. सगळे एव्हिडन्स आहेत त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. आत्ता राजकीय हस्तक्षेप नको याच्यात ही सगळ्यांची अपेक्षा आहे. आम्ही पण उचललेलं आहे, आधी पण उचललेलं आहे. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे सभागृहात करण्यापेक्षा आत्ता पोलिसांनी कारवाई सुरू केलेली आहे. आमची अपेक्षा ही की लवकरात लवकर तो जो कोणी चालक असेल, तो मुलगा जो कोणी असेल, त्याला अटक झालीच पाहिजे आणि कारवाई झाली पाहिजे. बघा आत्ता मी राजकीय आरोप परत सांगतो, ह्या घटनेवर आत्ता करणार नाही. जरी ती व्यक्ती कुठच्याही राजकीय पक्षाची असेल किंवा गद्दार गटाची असेल त्याच्यात मी जाणार नाही. मला वाटतं महत्त्वाची गोष्ट हीच आहे. आत्ता पोलिसांकडून एवढंच अपेक्षा आहे की कडक कारवाई व्हावी.